नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कितीही दुःख होत असू दे किंवा कितीही त्रास होत असू दे पण अशा प्रसंगी जर आपण आपली श्रद्धा असलेल्या कोणत्याही देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच आपले मन शांत होते पण मग असे नामस्मरण आपण रोज केले तर तर नक्कीच आपले मन इतके ताकदवान झालेले असेल की समोर येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या मनाला शिवूच शकणार नाही नामस्मरणामुळे मनाची ताकद एवढी वाढते की अशक्य गोष्टीही मनाच्या ताकदीवर पूर्ण होऊ शकतात वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला तो या नामस्मरणाच्या शक्तीमुळेच क्षणभर डोळे मिटून एकाग्रचित्त होऊन नामस्मरण केलेत तर किती शांत प्रसन्न वाटते क्षणार्धात सर्व क्षीण उदासीनता निघून जाते कोणताही मंत्र घेतला तरी त्यात ओमचा उच्चार आहेच योग साधना असो किंवा आयुर्वेद ह्यात ओम उच्चाराला खूप जास्त महत्व आहे असेही म्हटले जाते की मंत्रोच्चारात जेव्हा आपण मंत्रोच्चार करत असतो तेव्हा आपण स्वयंपाक केला तर त्या सात्विक जेवणाची चव काही औरच असते याचा अनुभव आपण कित्येकदा घेतोच जेव्हा आपण प्रसाद म्हणून देवळातील अन्न प्राशन करतो त्यावेळेस त्या साध्या भाज्यांची वरण भाताची चव सुद्धा काही निराळीच असते आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा परंपरा आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत अनेक नामोच्चार म्हटले जात असतात अजून काही घरात आजी पणजी असे नामोच्चार करताना आपल्याला दिसतातच सकाळी उठल्या उठल्या करदर्शन म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी अंघोळी दरम्यान आवडत्या देवताचे स्तोत्र मग देवाची पाठपूजा नित्य कर्मे सुरू करताना म्हणावयाची स्तोत्रे जेवणापूर्वी म्हणावयाचे वदनी कवळ घेता तिन्ही सांजेस म्हणण्याची शुभम अशी अनेक स्तोत्रे आहेत ही अशी स्तोत्रे म्हणण्याचे कारण म्हणजे एकाग्रता वाढीस लागते कामातून येणारा क्षीण नाहीसा होतो आपले उच्चार स्पष्ट होतात जितक्या लहान वयात आपण मुलांकडून मंत्र श्लोक स्तोत्रे पाठ करून घेऊ तितकी त्यांची बौद्धिक मानसिक वाढ उत्तम होते हृदयस्थ नारायण या उक्तीप्रमाणे आपल्या हृदयामध्ये नारायणाचे म्हणजेच विष्णूचे स्थान आहे विठ्ठल हेही विष्णूचेच रूप असे आपल्याला पूर्वजांनी अनेक वेळा म्हटले आहे काही वैज्ञानिक संशोधनामध्ये असे आढळले आहे की विठ्ठल नामाच्या उच्चारामुळे हृदयाचे वा आरोग्य वाढते ते अजून बळकट होत जाते म्हणून मित्रांनो कोणतीही परिस्थिती असू द्या कोणत्याही समस्या असू द्या तुम्ही आनंदात असू द्या किंवा दुःखात असू द्या तुम्ही नामस्मरण कधीही सोडू नका ना कारण नामस्मरणाची साथ तुम्हाला कोणतीही स्थिती बदलण्यात मदत करते म्हणून नामस्मरण खूप महत्त्वाचे असते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद